प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याला तेरवाड बंधारा येथे पिलरच्या दोरखंडानं बांधून घातल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बंडू पाटील, विश्वास बालिघाटे व अनोळखी 3 जणांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सचिन जनार्दन हरबड यांनी दिली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सचिन जनार्दन हरबड व गाडी चालक संजय भगवान भोसले यांच्यासोबत तेरवाड तालुका शिरोळ येथील बंधाऱ्यावर पाण्याचे नमुने घेण्यासाठी तसेच मृत मासे पाहण्यासाठी गेले असता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विश्वास बालिघाटे, बंडू पाटील व आणखी 3 इसम यांनी जमाव करून दूषित पाणी करणाऱ्या घटकांच्यावर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्हाला जाऊ देणार नाही असं सांगून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सचिन जनार्दन हरबड यांना दोरीच्या सहाय्याने बंधाऱ्याच्या पिलरला बांधलं व घोषणाबाजी करून इचलकरंजी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करत नाही तोपर्यंत तुम्हाला जाऊ देणार नाही असं बजावलं. यावेळी हरबड हे याचा अहवाल सादर करतो अशी विनंती केल्यानंतर त्यांना सोडण्यात आल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. या प्रकरणी शासकीय कर्तव्य पार पाडत असताना शासकीय कामात अडथळा आणून बंधाऱ्याच्या पिलरला दोरीने बांधून अन्यायाने प्रतिबंध केल्याप्रकरणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.